नमस्कार, तेज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तेज मराठी न्यूज चॅनलच्या ताजा घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद। पोलीस वाहतूक युनिटच्या वतीने प्रवासी भक्तांना मास्क आणि खाद्यपदार्थाचे वाटप। मुंबई, पुणे तसेच अनेक शहरात कोकणवासी उद्योग व कामानिमित्त राहतात, मात्र महाराष्ट्रातला सर्वात मोठा सण मानला जाणाऱ्या गणेशोत्सवासाठी लाखोंच्या संख्येने कोकणवासी आपापल्या घरी सण साजरा करण्यासाठी पोहोचतात। गणेशोत्सव सणासाठी 2 ते 3 दिवसा अगोदरपासून लाखोंच्या संख्येने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रवासामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी होते, तसेच मुंबई गोवा महामार्गाच्या रस्त्याचे काम धीम्या गतीने चालत असल्याने व ठिकठिकाणी रस्त्यांमध्ये खड्डे झाल्याने वाहतूक सुरळीत राहण्यास मोठा अडथळा निर्माण होत आहे। रस्त्यात खड्डे असल्याने गणेश भक्तांची गैरसोय होऊ नये व कोरोनाचे नियम पाळत प्रवास करण्यात यावा, तसेच वाहतुकीची कोंडी होऊ नये या दृष्टीने रायगड पोलिसांच्या वतीने महाड पोलीस ट्राफिक युनिटच्या वतीने टोळ फाटा येथे गणेश भक्तांना महाड तालुका सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील औसरमोळ, वाहतूक पोलीस हवालदार दीपक जाधव तसेच अन्य पोलिसांसह स्थानिक ग्रामस्थांच्या हस्ते पाणी, मास्क व खाद्यपदार्थांचं वाटप करण्यात आलं। प्रतिनिधी रिजवान मुकादम सह ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, रायगड। मुंबईचा जो क्राऊड आहे तो गणपती उत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी चालू झालेला आहे। ट्राफिक थोडीशी वाढत आहे आणि मुंबई गोवा हायवेचं काम चालू असल्याने व रस्ते जागोजागी रस्ते खड्डे असल्याने ट्राफिक थोडंसं स्लो चालू आहे। आम्ही रायगड पोलीस दलातर्फे महाड तालुका पोलीस स्टेशन टोळफाटा येथे जे गणेश भक्त कोकणामध्ये जात आहेत गणपती उत्सवासाठी, त्यांना आम्ही प्रत्येकांना पाण्याची बॉटल, मास्क आणि चॉकलेट्स देऊन त्यांना आम्ही हे करत आहोत व सुरक्षित जाण्यासाठी त्यांना आवाहन करत आहोत। आज रोजी जिल्हा वाहतूक शाखा रायगड अलिबाग वाहतूक युनिट महाड टोळफाट्यावरती गणेशोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांची कुठल्या प्रकारची गर्दी जमू नये आणि कुठल्या प्रकारचा वाहतुकीमध्ये वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन यांनी दिलेले जे आम्हाला मार्गदर्शन आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा कार्यक्रम केलेला आहे। तिथले स्थानिक ग्रामस्थ स्थानिकांच्या मदतीने तसेच रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय आदरणीय दुधे साहेब, तसेच महाड विभागाचे DYSP श्री तांबे साहेब, तसेच जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक पाटील साहेब आणि महाड तालुक्याचे AP अवसरमोल साहेब आणि आमचा इतर स्टाफ यांच्या मदतीने आम्ही मुंबई गोवा रोडवर जी वाहतूक होते त्या वाहतुकीला गणेशोत्सवासाठी भाविक जे जातात त्यांना कुठल्या प्रकारची वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी आम्ही सतर्क आहोत। तसेच प्रत्येकाने सॅनिटायझर वापरावे, मास्क वापरावे यासाठी आम्ही मास्क आणि पाण्याची बॉटल, बिस्किट, लहान मुलांना चॉकलेट असा छोटेखानी कार्यक्रम महाड तालुका टोल फाटा येथे आयोजित केला आणि तो व्यवस्थितरित्या आमचा पार झाला। इथल्या स्थानिक ग्रामस्थांनी आम्हाला चांगली मदत केलेली आहे, तसेच पत्रकार बंधू यांचे पण सुद्धा अभिनंदन। एवढा कार्यक्रम आम्ही व्यवस्थितपणे पार पाडलेला आहे।